नमस्कार, मी प्रतीक्षा, DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. मराठा तालुका हदगाव जिल्हा नांदेड येथे गेल्या काही दिवसांपासून पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या इमारतीचे बांधकाम चालू आहे. इमारतीच्या बांधकामाचे ठेकेदार प्रशासनाला व लोकप्रतिनिधीला हाताखाली धरून इमारतीचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचं करत असल्याचं दिसून आलं आहे. मनाठा येथे पशुवैद्यकीय दवाखान्यांची जुनी बिल्डिंग संपूर्ण न पाडता अर्धवट पाडून अर्धवट जुन्या कामावर नवीन काम करत असल्याचं दिसून येत आहे. मनाठा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात परिसरातील 15 ते 20 गावातील नागरिक आपल्या जनावरांना उपचारासाठी घेऊन येत असतात. मात्र या होणाऱ्या बोगस कामावर जिल्हा परिषद बांधकाम विभाग कारवाई करेल का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. प्रतिनिधी गजानन जिदेवार, DNA मराठी, नांदेड.